किराणा मालाची दुकानं फोडण्याच्या घटना यापूर्वी घडल्यात, मात्र आता चोरट्यांनी आपला मोर्चा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चोरीकडे वळवलाय. शिर्डीमधील गावठाणच्या मध्यवस्तीमध्ये असलेले अमूलचे अधिकृत वितरक राजेंद्र शेळके यांचे दूध केंद्र एकदा नाही तर दोनदा फोडण्यात आले. दिनांक 27 एप्रिल रोजी रात्री अज्ञातांनी कांडीपनाथ चौक सेवाधाम समोरील हे दूध केंद्र फोडले होते. यावेळी शेळके यांनी शिर्डी पोलिसात तक्रार अर्ज केला होता. तरी देखील 2 दिवसात 29 एप्रिलला हे दूध केंद्र पुन्हा फोडण्यात आलं. या चोरीमध्ये चोरट्यांनी पनीर, चीज, बटर, दूध, दही, आईस्क्रीम आदी महागडे खाद्यपदार्थ लंपास केले. या दोन्ही वेळच्या चोरीमध्ये 24,000 मुद्देमाल लांबवण्यात आला. पहिल्या चोरीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती आणि तपास करण्याचं दूध केंद्र चालकाला आश्वासन दिलं होतं. मात्र 2 दिवसात चोरट्यांनी पुन्हा हातसाप केला. मग कदाचित चोर नवीन असावेत अथवा पहिल्या चोरीमधील मुद्देमाल आवडला असावा म्हणून पुन्हा चोरी केली असावी. याविषयी दुकान चालक राजेंद्र शेळके यांनी अधिक सांगितलंय. राजेंद्र शेळके शिर्डी, आपलं साहेबा मंदिरजवळ दुकान आहे. अमूलची शेळके दूध डेअरी आहे. अमूलच्या दूध विक्रेते आपण आहे. तर साधारण 27 तारखेला रात्री मी 9 वाजता दुकान बंद करून गेलो. रात्री एकदा चोरी झाली. मी पोलीस स्टेशनला अर्ज दिला. त्यानंतर काही कारवाई व्हायला असं वाटलं आणि मी नोंद झालो. पण 29 तारखेला पुन्हा दुकान फुटलं. मग मी फिरत दाखल केली तर साधारण 24,000 रुपयाचा माल गेला. काय काय माल होता? पनीर, आईस्क्रीम, दूध, दही, त्याच्यामध्ये चीज, बटर, पनीर हे आयटम जास्त गेले. ते येऊन गेले तर तपास झाले म्हणून सांगून गेले. शिर्डीतील मध्यवर्ती भागात एकाच ठिकाणी भरवस्तीत 2 वेळा चोरी होते ही गोष्ट शिर्डी पोलिसांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून वेळीच कारवाई न झाल्यास चोरांचं मनधैर्य वाढू नये म्हणजे मिळवलं. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, एस9 मीडिया, शिर्डी.